नमो नमः मित्रांनी, आज आपण युग्म मालेमधील चौथ्या क्रमांकाचं सुभाषित बघणार आहोत. सुभाषित आहे, तावत भयाधि भेतव्यम यावत भयम मनागतम आगतम तो भयम वीक्ष नरह कुर्याद्यथोचितम. हे सुभाषित जे आहे मित्रांनो, याचं वृत्त आहे अनुष्टुप. अनुष्टुप छंदाचं लक्षण आणि किती अक्षर त्यामध्ये असतात हे आपण पूर्वीच बघितलेलं आहे. आता याचा अन्वय आपण बघूयात. आधी संधी पाहून घेऊयात. संधी पाहिल्यानंतर याचा पाहूया. संधी पाहत असताना फोड कशी होते बघा. यावत संधी नाहीये. भयात अधिक ही, भयात ही भेतव्यम पुढचा संधी आहे. यावत अधिक भयम अधिक अनागतम अशा प्रकारे. आगतम तू भयम वीक्ष नरह कुर्यात अधिक यथा अधिक उचितम अशा प्रकारे इथे संधी आलेला आहे. आता आपण पाहू की याचा अर्थ काय होतो. वीक क्ष म्हणजे पाहून, कुर्यात म्हणजे करावे, भेतव्यम म्हणजे भ्यावे, यावत म्हणजे जोपर्यंत आणि तावत म्हणजे तोपर्यंत. बघा याचा अनुभव लावण्याचा प्रयत्न करू आता आपण. भेतव्यम कस्मात भेतव्यम भयात भेतव्यम कदापर्यंत. यावत भयम अनागतम तावत ही भयात भेतव्यम. कधीपर्यंत भ्याव. जोपर्यंत भय समोर येत नाही तोपर्यंत. म्हणजेच जोवर भीती वाटणारी एखादी गोष्ट जी आहे ती आपल्या समोर येत नाही यावत जोपर्यंत भयम म्हणजे भीती अनागतम म्हणजे भीती वाटणारी एखादी गोष्ट आपल्या समोर येत नाही तावत तोपर्यंत ही तोपर्यंतच भयात भेतव्यम तोपर्यंतच त्या गोष्टीपासून भ्यावं असं सांगितलेलं आहे. तोवर त्याला भिलं पाहिजे अशा प्रकारे. पण आगतम तू भयम वीक्ष, आगतम तू भयम वीक्ष पण भीती येताना पाहून नरह कुर्यात. कह कुर्यात, नरह कुर्यात, किम कुर्यात, यथोचितम कुर्यात, नरह यथोचितम कुर्यात, किम वीक्ष, भयम वीक्ष, भयम वीक्ष, नरह यथा उचितम कुर्यात. आगतम तू भयम वीक्ष म्हणजे पण भीती येताना पाहून माणसाने योग्य ते करावे. योग्य ते करावे इथे विवेकबुद्धीचा वापर आपण केलेला पाहिजे. जर भयासमोर म्हणजे एखादी भीती जर का येते आहे, एखादं संकट जर का येतं आहे, तर त्या संकटाशी सामना केला पाहिजे का त्या संकटातून पलायन करण्यात आपलं यश आहे हे पाहून यथोचितम कुर्यात म्हणजे जसं योग्य आहे तशा प्रकारे मानवाने आचरण केलं पाहिजे असं हे सुभाषित आपल्याला सांगतं. जोवर भीती वाटणारी गोष्ट समोर येत नाही तोवर तिला भ्यावे, तोपर्यंत त्यापासून भयाचा अनुभव करावा. परंतु यथा कदाचित जर का भीती आपल्यासमोर येऊन उभी राहिली किंवा एखादी गोष्ट घाबरण्याची गोष्ट संकट आपल्यासमोर येऊन उभं राहिलं तर माणसाने यथोचित निर्णय तिथे घ्यावा असं लौकिक जीवनात संदर्भातही आपल्यासोबत बऱ्याचदा घडत असतं. व मनुष्य त्या ठिकाणी आपली सद्सद्विवेक बुद्धी वापरून त्या ठिकाणी योग्य निर्णय काय आहे, संकटाशी सामना करणं हे योग्य आहे का संकटातून पलायन करून जाणं हे योग्य आहे असं त्या त्या परिस्थितीवरती पाहून माणसाने योग्य तो निर्णय करावा असं हे सांगणारं पंचतंत्रात सुभाषित आपण बघितलेलं आहे.